भारतातील सर्वात मोठ्या 10 आयटी कंपन्या. मित्रांनो, आपल्या भारत देशाने संपूर्ण जगभरात एक वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या ग्लोबल पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे सॉफ्टवेअर डेव्हलपरमध्ये भरपूर स्कोप पाहायला मिळत आहे. संपूर्ण जगभरात आपल्या भारत देशाची आय टी सेक्टरमधील रँक ही 48 इतकी आहे. आय टी सेक्टरमध्ये आपला भारत देश दिवसेंदिवस प्रगती करत आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. आज आपण या व्हिडिओमधून भारतातील सर्वात मोठ्या 10 आय टी कंपन्यांबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, रोल्टा. रोल्टा ही कंपनी भारतातील सर्वोत्कृष्ट आय टी कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचे मुख्यालय हे महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी आहे. रोल्टा या कंपनीची स्थापना 29 जून 1999 साली करण्यात आली. या कंपनीचे फाउंडर हे कमल के सिंह आहेत. रोल्टा कंपनीद्वारे आय टी सर्व्हिसेस आणि आय टी कन्सल्टिंग या सेवा दिल्या जातात. रोल्टा कंपनीकडे जवळपास 1500 कर्मचारी असून या कंपनीची एकूण नेटवर्थ ही 4861 करोड इतकी आहे. नंबर 9, ओरेकल. ओरेकल फायनान्सेस सर्व्हिस सॉफ्टवेअर लिमिटेड या कंपनीची ओरेकल कॉर्पोरेशन ही एक सहाय्यक कंपनी आहे. ओरेकल कंपनी बँकिंग, इन्शुरन्स आणि कॅपिटल मार्केट या सेवा प्रदान करते. या कंपनीचे मुख्यालय हे मुंबईमध्ये असून या कंपनीकडे जवळपास 8818 कर्मचारी आहेत. ओरेकल या कंपनीची एकूण संपत्ती ही 4735 करोड रुपयाच्या जवळपास आहे. नंबर 8, माइंड्री. माइंड्री लिमिटेड कंपनी ही भारतीय मल्टीनॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आउटसोर्सिंग कंपनी आहे. या कंपनीची सुरुवात 18 ऑगस्ट 1999 करण्यात आली. माइंड्री या कंपनीचे मुख्यालय हे भारतातील बँगलोर बरोबर न्यू जर्सी आणि USA या देशामध्ये देखील आहे. ही कंपनी लार्सन अँड टुर्बो या समूहाचा एक हिस्सा आहे. माइंड्री या कंपनीकडे 21,991 इतके कर्मचारी असून या कंपनीची एकूण नेटवर्थ ही 5,156 करोड इतकी आहे. नंबर 7, लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक. लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक ही कंपनी प्रौद्योगिक परामर्श आणि डिजिटल कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे. त्याचबरोबर या कंपनीची स्थापना 23 डिसेंबर 1996 झालेली असून जवळपास 30 देशांमध्ये या कंपनीचे संचालन कार्यालय आहे. पूर्वी या कंपनीचे L&T इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लिमिटेड असे नाव होते. 2002 ते बदलून लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक असे करण्यात आले. लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक या कंपनीकडे 31,437 कर्मचारी असून या कंपनीची एकूण संपत्ती ही 8,824 करोड इतकी आहे. नंबर 6, एम्फेसिस. एम्फेसिस कंपनी ही भारतातील प्रमुख आय टी कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी आय टी कन्सल्टिंग बरोबर BPO ची सेवाही प्रदान करते. एम्फेसिस या कंपनीची स्थापना 2000 करण्यात आली. त्याचबरोबर या कंपनीचे मुख्यालय हे बँगलोर या ठिकाणी आहे. एम्फेसिस या कंपनीकडे 22,239 कर्मचारी असून या कंपनीची एकूण नेटवर्थ ही 15,917 करोड इतकी आहे. नंबर 5, टेक महिंद्रा. टेक महिंद्रा लिमिटेड ही भारतातील बहुराष्ट्रीय प्रौद्योगिक कंपनी आहे जी IT आणि BPO या सेवा प्रदान करते. टेक महिंद्रा लिमिटेड या कंपनीचे मुख्यालय हे महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी स्थित आहे. त्याचबरोबर टेक महिंद्रा या कंपनीचे 60 पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यालय आहेत. टेक महिंद्रा या कंपनीकडे 1,25,236 पेक्षा जास्त कर्मचारी असून या कंपनीची एकूण संपत्ती ही 37,353 करोड रुपयांच्या जवळपास आहे. नंबर 4, विप्रो. विप्रो ही कंपनी भारतातील प्रमुख आय टी कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीची सुरुवात आजिम प्रेमजी यांच्या वडिलांनी 1949 केली होती. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर आजिम प्रेमजी यांनी 1979 वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रोडक्ट्स लिमिटेड म्हणून या कंपनीची सुरुवात केली. सुरुवातीला ही कंपनी तेल, धुलाई साबण, मोम, टिन कंटेनरची कंपनी म्हणून ओळखली जायची. 1980 विप्रो कंपनीने आय टी क्षेत्रात प्रवेश घेतला. 1982 या कंपनीने विप्रो प्रोडक्ट्स लिमिटेड हे नाव बदलून फक्त विप्रो लिमिटेड असे ठेवले. विप्रो कंपनीकडे 1,75,000 पेक्षा जास्त कर्मचारी असून या कंपनीकडे 81,278 करोड रुपये इतकी संपत्ती आहे. नंबर 3, HCL. HCL टेक्नॉलॉजीज या कंपनीची सुरुवात ही 11 ऑगस्ट 1976 शिवनादर यांच्याद्वारे करण्यात आली. ही कंपनी आय टी सर्व्हिसेस आणि कन्सल्टिंग या सेवा प्रदान करते. HCL या कंपनीलाच हिंदुस्तान कम्प्युटर्स लिमिटेड असे संबोधले जाते. HCL टेक्नॉलॉजीचे मुख्यालय हे उत्तर प्रदेशमधील नॉयडा या ठिकाणी आहे. त्याचबरोबर ही एक सहाय्यक कंपनी असून या कंपनीचे 32 देशांमध्ये कार्यालय आहे. HCL टेक्नॉलॉजीज या कंपनीकडे 1,59,000 पेक्षा जास्त कर्मचारी असून या कंपनीची एकूण नेटवर्थ ही 82,906 करोड इतकी आहे. नंबर 2, इन्फोसिस. इन्फोसिस लिमिटेड ही एक मल्टीनॅशनल आय टी सर्व्हिसेस कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय हे भारतातील बँगलोर या ठिकाणी आहे. इन्फोसिस ही भारतातील सर्वात मोठ्या आय टी कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचे भारतामध्ये 9 विकास केंद्र आहेत तर जगभरात 30 पेक्षा जास्त कार्यालय आहेत. इन्फोसिस या कंपनीची स्थापना 2 जुलै 1971 NR नारायण मूर्ती यांच्याबरोबर यांच्या 6 मित्रांनी सुरू केली होती.
नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडून 10,000 रुपये घेऊन या कंपनीची सुरुवात केली होती. इन्फोसिस या कंपनीकडे 2,42,371 कर्मचारी असून या कंपनीची एकूण संपत्ती ही 92,768 करोड इतकी आहे. नंबर 1, TCS. TCS या कंपनीलाच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणून ओळखले जाते. ही एक सॉफ्टवेअर सर्व्हिसेस आणि कन्सल्टिंग कंपनी आहे. TCS ही जगातील सर्वात जास्त मूल्य असणारी सॉफ्टवेअर कंपनी आहे. या कंपनीचे फाउंडर हे JRD टाटा आहेत. त्याचबरोबर या कंपनीची सुरुवात ही 1968 मध्ये करण्यात आली. TCS या कंपनीचे मुख्यालय हे महाराष्ट्राच्या मुंबई या ठिकाणी स्थित आहे. TCS कंपनीमध्ये भारतातील अन्य कंपनीच्या मुकाबले अधिक कर्मचारी काम करतात. TCS मध्ये जवळपास 4,00,000 जास्त कर्मचारी काम करत असून या कंपनीची एकूण नेटवर्थ ही 1,21,000 करोड इतकी आहे. तर मित्रांनो, आज आपण भारतातील सर्वात मोठ्या 10 IT कंपन्यांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला याआधी भारतातील कोणकोणत्या IT कंपन्यांबद्दल माहिती होती ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.